आमचे केंद्रातले मंत्री आणि उत्तर गोयचे खासदार आमचे नेते श्रीपाद भोवनाईक, राज्यसभेचे खासदार पार्टीचे आदले अध्यक्ष विनय तेंडुलकर, पार्टीचे सरचिटणीस आणि आदले खासदार ॲडव्होकेट नरेंद्र सावयकर, पार्टीचे स्पोक्सपर्सन सिद्धार्थ कुंकळकर, हांव तुमचे सगळ्यांचे सगळे पत्रकार भावा भयणांचे आजच्या पत्रकार परिषदेक स्वागत करता। परवा गोय विधानसभेची निवडणूक 14 फेब्रुवारी, 21 जानेवारी ते 28 जानेवारीपर्यंत वेगवेगळे मतदारसंघातले नॉमिनेशन वगैरे पूर्ण प्रोसेस झालो आणि 31 जानेवारीपासून गोय विधानसभेच्या प्रचाराची सुरुवात झाली। आम्ही पहिल्या वेळारच गोया भितर 40 मतदारसंघाभितर आमचे उमेदवारांनी फॉर्मां भरली आणि सगळ्या मतदारसंघाभितर आमच्या पार्टीचे सगळे उमेदवार, पार्टीचे स्टेट ऑफिस बेरर असतले, डिस्ट्रिक्टचे असतले, बुथाचे कार्यकर्ते, मंडळाचे कार्यकर्ते, सगळे इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव या सगळ्यांनी आपापल्या मतदारसंघाभितर आपापल्या उमेदवारांचो प्रचार पूर्णपणे केल्लो आसा। उमेदवारांनी डोर टू डोर कॅम्पेनिंग करपाचो यशस्वी प्रयत्न सगळ्या मतदारसंघाभितर केल्लो आसा। सगळ्या उमेदवारांचे टार्गेट असले की 100% सगळीं घरां फिरूं जाय आणि तो प्रयत्न सगळ्यांनी केलो। तरी पण काय उमेदवार समजा एखाद्या कोणाच्या घरा पावले नसत जाल्यार सगळ्यांनी तांकां आशिर्वाद दिवचो, कारण शॉर्ट टायम आसता, त्या टायमा भितर सगळे कडेन पावपूय जायना। ह्या प्रचाराच्या निमित्तान आमी कोविड महामारीच्यो कांय गायडलायन्स आसल्यो आणि ताका लागून थोडेशे SOPचे पालन करून कमीत कमी संख्ये भितर डोर टू डोर कॅम्पेनिंग आसलेली, बारीक बारीक मिटींग्स आसल्यो हे घेवपाचो सगळ्या भागा भितर आमचो प्रयत्न झालो। गेले वर्षभर आम्ही तसे भारतीय जनता पार्टीच्या वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातल्या सगळ्या मतदारसंघाभितर पावपाचो आम्ही प्रयत्न केल्लो आसा, पण निवडणुकीचे फॉर्म भरल्यानंतर प्रचार करप वेगळो आणि ताका लागून सगळीकडे हे प्रचारचे कार्य सगळीकडे झाले आसा। सगळ्या मतदारसंघाभितर कॉर्नर मिटींग्स आसतल्यो, पब्लीक मिटींग्स आसतल्यो हे आम्ही घेवपाचोय प्रयत्न सगळीकडे केलो। आमचे राष्ट्रीय नेते हे गोंया भितर आयल्यात, आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हांची एक जाहीर सभा म्हापसा हांगासर आम्ही घेतली आणि व्हर्च्युअली दक्षिण गोयच्या सगळ्या लोकांनी, आमचे मतदार जे आसात ते सगळ्यांनी आपापल्या मतदारसंघाभितर व्हर्च्युअली ती सभा त्यांच्यांनी पळयली। नरेंद्र मोदीजीन आमकां सगळ्या गोयकारांक शुभेच्छा दिल्यो, गोयच्या सगळ्या उमेदवारांक आशिर्वाद दिले। त्याचप्रमाणे आमचे बाकीचे राष्ट्रीय नेते नितीनजी गडकरी असले, आमच्या पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डाजी असले, होम मिनिस्टर अमितभाई शहाजी असले, स्मृती इराणीजी असली, किंवा मध्य प्रदेशचे चीफ मिनिस्टर शिवराज सिंग चौहान असले, हे सगळ्याच जणांनी वेगवेगळ्या मतदारसंघाभितर आपले सभा त्या त्या मतदारसंघाभितर केल्ल्यो आसात। हांगा आमचे पार्टीक इलेक्शनाक लागून स्पेशली देवेंद्रजी फडणवीस हे आमचे निवडणुकीचे प्रभारी आणि त्यांच्या बरोबरच आमचे सहप्रभारी जी किशन रेड्डीजी, दर्शना जर्दोशजी आणि आमचे पार्टीचे ऑल इंडियाचे जनरल सेक्रेटरी आणि आमचे गोयचे प्रभारी CT रवीजी हे सुद्धा आपापल्या त्या त्या भागाभितर प्रत्येक मतदारसंघाभितर त्यांच्यांनी बारीक बारीक सभा असलेल्यो, कार्यकर्त्यांच्यो मिटींग्स असलेल्यो हे घेवपाचो प्रयत्न केल्लो आसा। 2012 ते 2017 आणि 2017 ते 2022 या संपूर्ण 10 वर्षाच्या कालावधीत भारतीय जनता पार्टीच्या सरकारान प्रामाणिकपणान या गोंया भितर वेगवेगळो विकास करपाचे काम केल्ले आसा। आज ज्या तरेन आमी पळयतात, बऱ्याचदा भायले ज्या वेळार लोक येतात त्या वेळाचेर पळयतात की जो विकास भारतीय जनता पार्टीच्या सरकारान या गोंया भितर केल्लो आसा। 2012च्या निवडणुकी भितर आमचे आदले मुख्यमंत्री स्वर्गीय मनोहरभाई पर्रीकर हांचे जे गोल्डन गोवाचे स्वप्न आसले भांगराळे गोंय करपाचे आणि त्या दृश्टीन त्यांच्यांनी काय आखून दिल्ल्यो विकासाच्यो मार्ग जे असले, वेगवेगळ्यो सोशल वेलफेअरच्यो स्किमी ज्यो आसल्यो हे सगळे फुडें व्हरपाचे काम
आताचे आमचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत हांच्यानी प्रामाणिकपणान केल्लें आसा. आनी ताका लागून हांव सगळ्या कार्यकर्त्यांक हांव अपील करतां की तांच्यांनी आपापल्या मतदारसंघा भितर परवा 14 तारखेर सगळ्या कार्यकर्ते आमचे पदाधिकारी आसतले, पार्टीचे स्टेट पदाधिकारी आसतले, डिस्ट्रिक्टाचे ऑफीस बेरर आसतले, डिस्ट्रिक्टाचे एक्झिक्युटीव मेंबर आसतले, मंडळाचे सगळे कार्यकर्ते आणि खास करून आमचे बुथाचे कार्यकर्ते, बूथ अध्यक्ष आणि ते सगळेच जण, ह्या सगळ्यांक हांव विनंती करता की त्यांच्यांनी आपापल्या भागा भितर भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी आपापल्या भागा भितर आमचे जे वोटर आसतले, जे मतदार आसतले, ह्या मतदारांक बुथापर्यंत व्हरपाचे काम करचे. आणि हांव सगळ्या वोटरांकूय अपील करता की त्यांच्यांनी सुद्धा मोठ्या उमेदीन आणि आनंदात आपले मतदान जे असा ते करपाक लागून सकाळी 14 तारीख सकाळी 7 ते सांजची 6 पर्यंत म्हणजे 5 पर्यंत असलेली 5 ते 6 हो वेळ कोविड पेशंट जे असतात त्यांना लागून असा. आणि ताका लागून मोठ्या मताधिक्यान सगळ्यांनी आपापल्या परीन त्या त्या बुथार वचचे आणि भारतीय जनता पार्टीक आशीर्वाद घेवचो. आमचे जे म्हणणे असा की भारतीय जनता पार्टीन सांगिल्ले असा की 22+ हो आमचा जो मंत्र असा, कारण आम्ही सगळे जणांक अपील करतात की भारतीय जनता पार्टीक सगळ्यांनी मतदान दिवचे. स्थिरता, विकास आणि विश्वास असे आमचे सरकार असा. आणि गेली 10 वर्षां ज्या तरेन विकास केला असा आणि समृद्धीकडे वचपाक लागून सगळ्यांनी डबल इंजिन सरकार, केंद्रातले नरेंद्र मोदीजीचे सरकार आणि गोंया भितर भारतीय जनता पार्टीचे सरकार हे परत एकदा ह्या गोंया भितर हाडपाक लागून गोयच्या सगळ्या नागरिकांक, गोयच्या सगळ्या मतदारांक, सगळ्या भावा भयणांक हांव अपील करतां की तांच्यांनी मोठ्या मताधिक्यान परत एकदा भारतीय जनता पार्टीचे सरकार गोंया भितर हाडचे. हांव सगळ्या पत्रकार मित्र आमचे सगळे, प्रिंट मिडिया आसतली, इलेक्ट्रॉनिक मिडिया आसतली, ह्या संपूर्ण प्रचाराच्या दरम्यान नॅशनल मिडिया खास करून जे मुद्दामून दिल्ली मुंबय हांगाच्यान आयिल्ले आसात, हांव सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतां. भारतीय जनता पार्टी गोवा प्रदेशा वतीन तुमच्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतां, कारण तुम्ही गेले 31 तारीख आणि त्याच्या पहिली पासून गेलो महिनोभर ज्या तरेची आमकां सगळ्या जणांक पब्लिसिटी सगळ्या राजकीय पार्ट्यांक पार्टींक दितात सगळे, पण ताका लागून हांव तुमच्या सगळ्यांचे अभिनंदन करतां, तुमकां सगळ्यांक धन्यवाद दितां. आमचे राष्ट्रीय नेते ज्या ज्या वेळाचेर गोंयांत आयले हांवें पळयल्यात की सावर्ड्या भागांत आमचे एक पत्रकार मित्र धांवताना सकयल पडलो, तरी पण त्याच उमेदीन त्यांनी आपले शुटींग काढपाचे सोडूना. आणि ताका लागून अशे वेगवेगळ्या हातूंतल्यान आमच्यो पब्लीक सभा आसल्यो. आमचे प्रायम मिनिस्टर नरेंद्र मोदीजी हे ज्या वेळाचेर गोंयांत आयले त्या वेळाची पब्लिसिटी, इतर नेते ज्या वेळार गोंयांत आयले ती पब्लिसिटी, आणि आमचे लोकल नेते, आमचे मुख्यमंत्री आसले, आमचे श्रीपाद भाऊ आसले, आमचे विनय तेंडुलकर आसले, आणि भारतीय जनता पार्टीचे सगळे इतर कार्यकर्ते ज्या ज्या वेळाचेर आपापल्यो सभा आसतल्यो, बारीक बारीक मिटींग्स आसतल्यो, हे घेवपाक लागून वयताले. आणि ती पब्लिसिटी बरे तरेन छापून हाडपाचे काम तुम्ही सगळ्यांनी केल्ले आसा. ताका लागून तुमचे सगळ्यांचे मनापासून हांव अभिनंदन करतां, मनापासून हांव तुमचे धन्यवाद दितां, कारण बऱ्या तरेची पब्लिसिटी आणि बऱ्या तरेच्या वातावरणात इलेक्शनाची टोटल कॅम्पेनिंग जी असा ही फ्रेंडली हातूंतल्यान तुम्ही सगळ्यांनी आमकां करपाक लागून मदत केली असा, सहकार्य केले असा. ताका लागून हांव परत एकदा तुमच्या सगळ्यांचे अभिनंदन करता. गोयच्या सगळ्या नागरिक आमचे जे असतात, गोयचे भावा भयणां जे असतात, त्यांना आजच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातल्यान अपील करपाक सोदता की तुमचा सगळ्यांची कृपा, तुमचा सगळ्यांचो आशीर्वाद भारतीय जनता पार्टीचेर दवरचो. आणि जे भारतीय जनता पार्टीचे स्वप्न असा, आमचे विजन किती असा, ह्या संदर्भात ते मुख्यमंत्री उलयतले. पण गेली 10 वर्षांच्या कालावधीत जे जे गोष्टी प्रामाणिकपणान भारतीय जनता पार्टीच्या सरकारान ह्या हांगासर गोंया भितर केल्ले असा ते सगळ्यांनी, कारण आम्ही पळयतात की सोशल वेलफेअरच्यो स्किम आसतल्यो. म्हाका याद जाता की काँग्रेस आज वेगवेगळे उलयता आसतले, पण भारतीय जनता पार्टीच्या सरकारान प्रामाणिकपणान ह्या गोंयची, ह्या जनतेची जी सेवा करपाक जाय, कारण आम्ही सदोदीत त्या पदाचेर बसल्या तर ते पद भोगपाक बसूना, तर लोकांची सेवा करपाक बसल्या, ह्या पद्दतीन सगळ्यांनी प्रामाणिकपणान काम केल्लें आसा. आणि ताका लागून सगळ्यांक अपील करता की तांच्यांनी आशिर्वाद दिवचो आमकां. तांच्यांनी आशिर्वादाच्या रुपान भारतीय जनता पार्टीची निशाणी कमळ, ह्या निशाणीच्या तांच्यांनी बटन दामून आमकां भरभरून मतदान दिवन परत एकदा ह्या गोंयची सेवा करपाक लागून आशिर्वाद दिवचो, इतलें सांगता आणि म्हजे हांगाच थांबयता. धन्यवाद. भारतीय जनता पार्टीच्या आयच्या प्रेस कॉन्फरन्साक आमच्या पार्टीचे अध्यक्ष श्री सदानंद तानावडे,
आमचे केंद्रीय मंत्री श्रीपाद भाऊ नाईक, आमचे राज्यसभेचे खासदार बाब विनय तेंडुलकर, जनरल सेक्रेटरी माजी खासदार बाब नरेंद्र सावयकर, माजी आमदार बाब सिद्धार्थ आणि माझे प्रेस मिडियातले सगळे फ्रेंड्स, अध्यक्षान पुराय प्रचार कार्य फाटल्या महिन्याभराच्या कार्यकाळात कशा पद्धतीत गोयात आमचे स्थानिक लीडर आणि सेंट्रल लीडर्स हांच्यानी कशा पद्धतीत कार्य केले आणि त्याचबरोबर आमचे स्थानिक कार्यकर्ते मीडिया पार्टनर्स हांच्यानी आमकां कशा पद्धतीत मदत दिली हे सांगता. हे सांगता आसतना म्हाका आयज एक खंत भोगता, म्हाका आयज एक खूब वायट दिसता. प्रचाराची पातळी इतली सकयल खालावतली हाचो हांवेनूय केन्ना विचार करूंक नाशिल्लो. म्हणजे मनाक दुख्ख जाता, मनाक यातना जाता, ह्यो फक्त म्हाज्याच न्ही तर म्हाका दिसता म्हज्या प्रत्येक गोंयकार भाव भयणीच्या मनाक ह्यो आयज तितक्योच यातना जाता आसतल्यो. हांव हय हांव उलयतां जो स्टेटमेंट बाब राज्य सद्याचे खासदार बाब सार्दीन आणि स्वर्गीस्त मनोहरभाई पर्रीकर भारतीय जनता पार्टीचे नेते, फक्त भारतीय जनता पार्टीचे नेते नाशिले, गोयचे नेते आशिले, राष्ट्रीय नेते आशिले, ज्यांचे कॉन्ट्रिब्युशन राष्ट्रा खातीर आसा, ज्यांचे कॉन्ट्रिब्युशन गोंया खातीर आसा, तांच्या बद्दल तांचे दिवंगत झाल्या उपरांत स्वर्गवासी झाल्या उपरांत एखाद्या नेत्याच्या बद्दल असे अपशब्द काढप हे ऐकून खूपच हे म्हाका दुःख यातना न्ही तर प्रत्येक गोंयकाराक दुख्ख आणि यातना झाल्या की त्यांच्यानी ज्या पद्दतीन तांचेर उलोवप केलें. म्हणजे म्हाका दिसता कोणूच खंयचोच पॉलिटिकल लिडर अशा पद्दतीचें भाशण ओके एखाद्या मनीस जो हयात ना ताज्या बद्दल केन्नाच करचो ना. टिका करपाचीच आसात आमचेर करात, टिका करपाचीच आसात भारतीय जनता पार्टीच्या खंयच्याय मागीर ते केंद्रीय नेते आसूं राज्यांतले नेते आसूं हांचेर करात. जो मनीस हांगा ना किंवा त्याच्या बिहाफ ऑफ म्हणजे तो स्वता उलोवंक हांगासर नासल्या कारणान त्याच्या बद्दल आमकांच उलोवचें पडटलें. त्या खातीर ह्या विशयाचेर उलयता आसतना हांव सार्दीन आणि बाब दिगंबर कामत ह्या काँग्रेसच्या दोगूय नेत्यांचो निषेध करता. कारण हांवें केन्ना विचारूय करूंक नाशिल्लो जो दिगंबर कामत मनोहरभाई पर्रीकर हांच्या कॅबिनेटांत एखाद्या वेळी कलीग म्हणून काम करतालो, तांच्याच बरोबर म्हणण्यापेक्षा तांकांच लागून तर तो आमदार जावपाक पावलो. ताच्या सारकिल्या मनशान मनोहरभाई पर्रीकरांच्या बद्दल असे अपशब्द काडप हे म्हाका योग्य दिसूंक ना आणि निश्चित रित्या गोंयकारांक ते मानूंक ना. गोंयकार हांकां योग्य ते धडो शिकयतलो. हांचे भाशण हांचे हे वक्तव्य फ्रस्ट्रेशनांतल्यान आसा. तांकां स्वताक कळून चुकलां की काँग्रेस हांगासल्यान हारता, काँग्रेस सिंगल डिजिटाचेर परत एकदा येता हें फ्रस्ट्रेशन तांच्या चेहऱ्याचेर दिसपाक लागलेलें आसा. आणि ताकाच लागून अशा फ्रस्ट्रेशनांतल्यान बाब दिगंबर कामत हे उलयले, तांच्यांनी देवांक मदीं घातले आणि अशा पद्धतीचे अशा पद्धतीची वक्तव्य त्यांच्यांनी केले. सार्दीन तर उलयता आसतना त्यांनी ताळतंत्र सोडूनच दिलो, त्यांनी ताळतंत्र कांयच दवरूंक ना. म्हाका दिसता समेस्त गोंयकारांच्या वतीन हांव ह्या दोनूय लिडरांचे निषेध करता आणि अशा पद्धतीचे वक्तव्य परत केन्नाच हांव फक्त मनोहरभाई पर्रीकरांचेर म्हणना की जो दिवंगत आसतलो पूण तरी ह्या संवसारांत आसचो ना हाजेर केन्नाच करचें न्ही हें म्हजें म्हणणें आहा. की राजकारणांत सदांच जे हयात आसात तुमच्या समोर राजकारण करता ह्या मनशाचेर अशा पद्दतीन उलयले जाल्यार कांयच हरकत ना. बट खरोखरूच सांगता हांव की राजकारणांत फस्ट टायम अशा पद्दतीचे पातळी खालयली किंवां सकयल्या लेवलाचो जेका आमी प्रचार कार्य म्हणटा हे ह्या दोगांय लिडरांनी केल्ले आसा अशें म्हाका दिसता. हे सगळें सांगता आसतना हांवें एक दोन तीन गजालीचेर मुद्दामून फोकस करतलो. कारण आमच्या सरकारांत कशा पद्दतीन फाटल्या 10 वर्सांच्या कार्यकाळांत आणि हांव मुख्यमंत्री म्हणून 3 वर्सांच्या कार्यकाळांत भारतीय जनता पार्टी BJP इज अ बेटरमेंट जॉय प्रॉस्पेरिटी फॉर गोवा. मुळात भारतीय जनता पार्टी ही गोंयकारा खातीर बेटरमेंट आसा, जॉय अँड प्रॉस्पेरिटी आसा. आणि तातूंतल्यान म्हाका तुमच्या कडेन शेअर करपाक जाय माझ्या ॲडमिनिस्ट्रेशनांतली ABCD आणि ती फाटली 3 वर्सां बऱ्याच जणांक हांव
डायरेक्ट मुख्यमंत्री आसल्या कारणान खंय सभापती पदा वयल्यान मुख्यमंत्री जाल्या उपरांत तेंच्यांनी तेन्ना स्टेटमेंट केल्लो हाका मुख्यमंत्री पदाची ABCD तरी कळटा काय ना. हांकां हांव सांगपाक सोदतां, ए इज फॉर एडमिनिस्ट्रेशन, बी इज फॉर बूस्ट टू द डिफरंट सॅक्टर, एन्ड सी इज फॉर द केअर अँड कन्सर्न फॉर द पीपल ऑफ गोवा, एन्ड डी फॉर द डबल इंजीन गव्हर्नमेंट. एडमिनिस्ट्रेशन सांगता आसतना आय हॅव फेस्ड द कोवीड, धांवते सायक्लॉन, फ्लड आनी स्टॉपेज ऑफ टुरिजम, मायनिंग. सिमिलरली आय हॅव मॅनेज वीथ द डिफरंट स्टेट अफेर्स. ह्या सगळ्या संकटांतल्यान वयता आसतना धांवते सायक्लॉन कसो मॅनेज केलो, फ्लड कशें मॅनेज केलें, मायनिंगचेर मात करता आसतना मायनिंग कॉर्पोरेशन आमी कशा पद्दतीन फॉर्म केलें, मायनिंग डंप पॉलिसी काडल्या आसतना मायनिंग सुस्थितींत हाडपा खातीर आमी केल्लो प्रयत्न आसतलो, आनी त्याच बरोबर कोवीड मॅनेजमेंट कशा पद्दतीन हँडल केलें हें समेस्त गोंयकारांक खबर आसा. मान्य मोदीजींचें स्वप्न आत्मनिर्भर भारत हें आमी स्वयंपूर्ण गोंयांत कन्वर्ट केलें. 191 ग्राम पंचायती आनी 14 मुन्सिपाल्टींनी आमी स्वयंपूर्ण गोंय म्हणटा आसतना अंत्योदय तत्वाचेर केंद्रांतल्यो योजना आनी राज्यांतल्यो योजना तेंच्या पर्यंत पावोवपाक शकले तें स्वयंपूर्ण गोंय आशिल्लें. सरकार तुमच्या दारी हो कार्यक्रम जवळपास 12 इव्हेंट आमी पार पाडले. आमी वेगवेगळ्या तालुक्यांनी लोकांक वेगवेगळ्यो जवळपास मोर दॅन 40 डिपार्टमेंट्सच्यो योजना ह्यो तेंच्या गांवांत वचून आमी तेंकां सुखसोयी वेवस्था दिवपाक शकले. नो युअर स्कीम हें सांगता आसतना 210 स्किम्स 21 डिपार्टमेंटाच्यो ऑनलायन पद्दती आमी लोकांक अवेलेबल करून दिल्यो. गोवमेंट सर्विसीस ऑन ऑनलायन 157 सर्विसीस ऑफ 25 डिपार्टमेंट्स. आतां पर्यंत मोर दॅन 15 लॅक्स बेनिफिट्स ह्या ऑनलायन सर्विसीसचो जो GLAच्या माध्यमांतल्यान करता हाचो बेनिफिट्स गोंयकारांनी घेतला. फायनान्शियल मॅनेजमेंट ड्युरींग द कोविड्स हे आमी खूब बऱ्या पद्दतीन करपाक शकले. 650 crores ऑफ रुपीज बिल्स ऑफ द कॉन्ट्रॅक्च्युअल वी हॅव क्लियर्ड थ्रू द RXL प्लॅटफॉर्म. वी हॅव रिड्यूस द इंटरेस्ट रेट फ्रॉम द 13% टू द 7%. 600 crores ऑफ रुपीज वी हॅव टेकन फ्रॉम द नाबार्ड. पयलीं ते फक्त 60 crores आशिल्ले, ताजो आमी टॉपअप करून म्हणजे 600 crores पर्यंत विथ द रेट ऑफ 2.5 रेट ऑफ इंटरेस्ट हें आमी रिफॉर्म्स फायनान्स डिपार्टमेंटान केलें. आनी मॅक्झिमम रिक्रुटमेंट इन अ डिफरंट इवन दो फ्रॉम द MTS टू द टिचर्स, पुलीस ह्या पद्दतीची मॅक्झिमम रिक्रुटमेंट आमी करपाक शकले. नॅशनल यूथ पार्लमेंट, नॅशनल वुमन पार्लमेंट, नॅशनल पंचायत पार्लमेंट, स्वयंपूर्ण युवा, ओके, विजन फॉर ऑल, हेल्थ फॉर ऑल, ओके, अशा पद्दतीचे डिफरंट कार्यक्रम फाटल्या वर्सभराच्या भितर आमी लोकां खातीर आमी करपाक शकले. बी इट इज अ बूस्ट फॉर ऑल सॅक्टर. इट इज अ मायनिंग कॉर्पोरेशन टू रिस्टार्ट अ मायनिंग. ताज्या उपरांत KCC टू द एग्री डेरी अँड फीश फार्मर्स. 1.6 lakh ऑफ रुपीज इंट्रस्ट फ्री लोन वी हॅव गिवन पर इयर. पयलेच फावटी आमी नुस्त्याकाराक आनी दुदकाराक किसान क्रेडीट कार्ड दिवपाक शकले, हाज्या पयलीं तें केन्ना नाशिल्लें. आनी 1.6 lakhs रुपीज लोन विदाउट इंट्रस्ट दुदकार भावांक आमी जवळपास मोर दॅन 20 crores ऑफ रुपीज लोन हें तेंच्या पर्यंत पावोवपाक शकले. भारतीय जनता पार्टीच्या सरकारांतल्यो सगळ्यो स्किमी येवजण्यो चालू आसतना सुद्दां DG गिफ्ट सारकिली न्यू स्कीम विथ द 70% ऑफ द सबसिडी फॉर द टॅक्निकल एड्युकेशन ह्या कोविडांतल्या काळांत आमी दिवपाक शकले. 50% ऑफ द फ्री वेवर टू ऑल द हायर एड्युकेशन स्टुडंट्स, तांकां तेंची फीज दिवपा खातीर माफ करपाक शकले. कोडींग अँड रोबोटीक ही नवीन स्कीम इन एड्युकेशन सिस्टमांत 6th standardच्यान आमी सुरू करपाक शकले. मॉडल करियर सेंटर CII बरोबर आमी लेबर डिपार्टमेंटांत चालू करपाक शकले. स्टार्टअप पॉलिसी, ताज्या अंडर 1.86 crores ऑफ रुपीज ग्रँट्स आमी स्टार्टअप्स जांच्यांनी सुरू केल्या तांकां दिवपाक शकले. CMRY स्कीम, ताज्या अंतर्गत 222 crores ऑफ रुपीज लोन फॉर द 7500 फॉर द टू स्टार्ट देअर बिजनेस हे दिवपाक शकले. स्वयंपूर्ण युवा ह्या प्रोग्रामाच्या अंतर्गत मोर दॅन
1000 यूथ आमी प्राइवेट सेक्टरात जॉब दिवपाक शकले. इट इज अ न्यू टूरिजम पॉलिसी एंड टेलिकॉम पॉलिसी फॉर द मोबाइल कनेक्टिविटी गोयात आमी हाडपाक शकले. हांवें सी विच इज अ केयर एंड कंसर्न फॉर द पीपल. ओके, वी हॅव आमी एकूय स्कीम, वी हॅव डीड नॉट स्टॉप द सिंगल सोशल वेलफेअर सेक्युरिटी स्कीम इवन दो ड्युरींग द पॅन्डमीक. ह्या काळात सुद्धा एक सुद्धा चालू आशिल्ली सोशल सेक्टरची स्कीम आम्ही बंद करूंक ना, 22 वर्षात नवीन सुरू केली. फ्लड रिलीफ फॉर मोर दॅन 1 crore ऑफ रुपीज फॉर 301 पीपल वी हॅव गिवन. 2 lakhs ऑफ रुपीज एक्स ग्रेशिया फॉर द फॅमिली मेंबर ऑफ द कोविड विक्टीम. बाकीच्या राज्यांनी फक्त केंद्र सरकारात दिल्ले आम्ही 50,000 rupees दिल्या, बट आमच्या राज्यात आम्ही 2 lakh rupees एक्स ग्रेशिया अमाऊंट चढ दिल्लो आसा. 5,000 rupees वन टाईम कोविड रिलीफ स्कीम फॉर द मार्जिनल अँड ट्रेडिशनल ऑक्युपंट्स ऑलरेडी सँक्शन झाल्या, इलेक्शन कमिशनाच्या परमिशना खातीर पेंडींग उरल्या. मोर दॅन 35,000 लोकांक जवळपास 5,000 rupeesचो बेनिफीट जातलो. त्या बरोबर आम्ही 16,000 liters वॉटर फ्री दिवपाक ऑलरेडी सुरवात केल्ले आसा. 1.57 crore वर्थ रुपीज एड्स अँड इक्विपमेंट वी हॅव गिवन फॉर द 2,157 दिव्यांग्स. पहिलेच फावटी गोयात अशा पद्धतीचा हर एक दिव्यांग आयडेंटिफाय करून त्यांच्या पर्यंत आम्ही, मागीर कॉक्लियर इम्प्लांट असतलो, व्हीलचेअर असतलो, हे सगळे त्यांच्या पर्यंत पावपाक शकले. विजन फॉर ऑल इव्हेंट म्हणजे फ्री आय चेकअप, फ्री ऑपरेशन्स आणि फ्री स्पेक्टिकल्स हे आम्ही करपाक शकले. 3 lakh फॅमिली अंडर द दीनदयाळ स्वास्थ्य सेवा योजना कार्ड आम्ही ऑटो रिन्युअल विथ अ फ्री ऑफ कॉस्ट, म्हणजे त्याला मेडिकल इन्शुरन्स जो दिवपाक जाय वो आम्ही दिवपाक शकले. गृह आधार आम्ही 1.3 lakh वुमन वी आर गेटिंग अ 1,500 rupees पर मंथ, ही कंटिन्युअसली चालू दवरल्या. लाडली लक्ष्मी आतापर्यंत 73,000 गर्ल्स गॉट द 1 lakh rupees अंडर दी स्कीम. ही स्कीम बंद जावंक ना, आतांय काही कारणा खातीर फक्त थोडीशी पेंडींग एप्लिकेशन सँक्शन जावंक ना. दयानंद सामाजीक सुरक्षा योजना 1.36 lakh ऑफ सिनियर सिटीजन, जिचो आमी सिनियर सिटीजन, विडोज, डिझाबल्ड, सिंगल वुमन ह्या लोकांक आमी 2,000 rupees दिता, आतां ते आमी 3,000 rupees एप्रील म्हयन्यांतल्यान करपाचे आसा. आनी माय गव्हर्मेंट डी इज फॉर द डबल इंजीन गव्हर्मेंट. 300 crore ऑफ रुपीज सेंटर हॅड गिवन, ओके, फॉर द सेलिब्रेशन ऑफ द 60th इयर ऑफ द सेलिब्रेशन. 1 crore फॉर द ईच म्युन्सिपाल्टी वी हॅव गिवन, आणि 50 lakh ऑफ रुपीज फॉर द म्युन्सिपाल्टीज वी हॅव गिवन. ओके, आम्ही ग्रामीण भागातलो इन्फ्रास्ट्रक्चरही वाढचो म्हणून आम्ही पंचायतीक सुद्धा दिल्लो आसा. मरीटायम क्लस्टर्स आम्ही वेर्णा हांगासर स्टार्ट केलो. न्यू इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर तुव्यात ऑलरेडी 4 units सुरूय झाले. मत्स्य संपदा योजनेच्या अंतर्गत जवळपास 400 crore ऑफ रुपीज केंद्र सरकारात सँक्शन केल्या, भितरल्या 25% अमाऊंट ऑलरेडी डिस्पर्समेंटूय सुरवात झालो. 4-lane हायवे, सुपर स्पेशलिटी ब्लॉक, साऊथ गोवा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल, टुरिझम इन्फ्रास्ट्रक्चर, आग्वाद जेल, परत मयम टुरिझम इन्फ्रास्ट्रक्चर, हॅलिपॅड, अशा पद्धतीचे डबल इंजिन सरकारान मोर दॅन 22,000 crore ऑफ रुपीज आमकां डबल इंजिनच्या सरकारान हांगासर स्पेंड केले. 150 इंटरसिटी इलेक्ट्रिकल बसीस डबल इंजिनच्या सरकारान आमकां हांगासर दिले. PM किसान सन्मान निधीचो 6,000 rupees आमच्या गोयातल्या जवळपास 6,000 पेक्षा चड फार्मरांक हांची मदत ही आमकां मेळपाक शकली. हांव हे आतापर्यंत ओवरऑल म्हणजे आमच्या 10 वर्षाच्या कार्यकाळात आणि त्यातूतल्या माझ्या 3 वर्षाच्या कार्यकाळात फोकस केल्ले काम हांव हे मुद्दामून सांगता की बाप दिगंबर कामत विचारता अच्छे दिन खंय गेले काय म्हणून. ताका हे अच्छे दिन गोंयांत आसलेले ताका खबर ना, तेणी दोळे उगडे करून पळोवचे नाल्यार आपलो चश्म कपलार लायता तो दोळ्याक लावचो आणि तेणी हे पळोवचे की अशा पद्धतीची इतक्या बऱ्या पद्धतीचे ओवरऑल डेवलपमेंट हे कळटा. आणि ABCD हाज्यो गजाली म्हाका सांगतले, तांच्यांनी बी हे ऍडमिनिस्ट्रेशनातले सगळे ABCD तांकांनी पळोवपाची गरज आसा.
हाँ शेवटच्या मुद्द्याचेर येता आणि मागेरूच तुमका प्रश्न विचारपाक जाय ते विचारात। चलो मैं हिंदी में ब्रीफ कर लेता हूँ। हाँ मैं अभी मेरा संकल्प पत्र जो अभी हमारा संकल्प पत्र जो है कि 6 बजे खत्म होता है ना, 6 बजे गोवा सरकार ने जो संकल्प निकाला है 22 में 22 प्लस का संकल्प पत्र है, 22 संकल्प हमने दिया है। इसके ऊपर फोकस करते हुए हाँ हाँ सगळ्यात पहिल्यात पहिली आम्ही 22 संकल्प सांगला, ते 22वी संकल्प वाचिना कारण तुम्ही आमचा संकल्प पत्र पळेला। फक्त त्याचा जो हायलाइट जो असा 3 LPG सिलेंडर आम्ही 2 एप्रिलाकच्या हमें 1 एप्रिल म्हणूंक ना मुद्दामून, कारण आमची फाटल्या सरकारच्या वेळार आम्ही 2 एप्रिलातल्यान पेट्रोल कमी केले, तसेच हे फावटी 2 एप्रिलाच्यान 22 सिलेंडर आपले सॉरी 3 सिलेंडर फ्री दिवपा खातीर आम्ही सुरवात करतले। नेक्स्ट आम्ही सीनियर सिटीजन पेन्शन ही 3000 रुपया जी केल्या ही आम्ही एप्रिल महिन्यातल्या 2 तारखेच्यान म्हणजे मे महिन्याची पेन्शन ही 3000 रुपया येतले। तिसरो जो आम्ही महत्त्वाचा जो असा तो हाऊसिंग फॉर ऑल गोवन, आम्ही 2% रेट ऑफ इंटरेस्टान लोन हे महिलांच्या खातीर, 4% रेट ऑफ इंटरेस्टान लोन हे पुरुषांच्या खातीर, आणि प्लस एडिशनल प्लॉट वो आम्ही दिवपाचे असा जेणेकरून प्रत्येक गोयकार आपल्या घरान रावचो, स्वतःच्या घरात गोयकार रावचो वो आमचो संकल्प असा। गोयकारा खातीर म्हजे घर या संकल्पाच्या सकयल आम्ही फुडें वता। बाकी टुरिझमची युनिक पॉलिसी असा आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे मायनिंग कॉर्पोरेशन आणि मायनिंग डंप पॉलिसी हाच्या अंतर्गत आमच्या केंद्रीय नेत्याने या विषयाचेर परत एकदा फर्मली सांगलेले असा, फुडल्या 6 महिन्या भितर आम्ही मायनिंग ॲक्टिव्हिटी फुल फ्लेज सुरवात करता, आम्ही रिस्टार्ट ऑफ द मायनिंग एकत्र म्हटलेले असा, आणि आम्ही तितूर करून न्यू टुरिझम पॉलिसी आणि त्याचबरोबर न्यू टुरिझम पॉलिसी असलेली आम्ही इंटरनॅशनल फुटबॉल डेस्टिनेशन सेंटर आणि ट्रेनिंग सेंटर सुरू करता, आणि त्याचबरोबर स्वयंपूर्ण गोय करपाक स्वयंपूर्ण युवा आणि स्वयंपूर्ण महिला आणि स्वयंपूर्ण गोय करपाक ॲग्रिकल्चर हॉर्टिकल्चर डेअरी फिशरीज या सेक्टरात खूप मोठ्या प्रमाणात प्राधान्य देऊन आम्ही वेगवेगळी कामं जी असा ही ह्याय सेक्टरात आम्ही करपाची असा। खास करून आम्ही हे फावटी टॅक्सी ड्रायव्हर्स ओके गोवा टॅक्सी ड्रायव्हर वेलफेअर बोर्ड जो फॉर्म केला ताज्या खातीर प्रोविजनूय बी आम्ही 10 करोड रुपीज दवरपाचे असा। निश्चितरित्या टॅक्सी ड्रायव्हरांच्या खातीर वेलफेअर बोर्ड करता असताना जाव त्यांचा इन्शुरन्स किंवा जाव त्यांची त्यांचा रोड टॅक्स ह्या बाबतीत सरकार सबसिडीचा विचार व सरकार निश्चितच करता, कशा पद्धतीत त्यांना इन्शुरन्स असतो सबसिडी असतो, कारण गोयचो टुरिझम व्यवसायातलो टॅक्सी हो एक बिझनेस महत्त्वाचा बिझनेस असा, आणि त्यांना सपोर्ट करपा खातीर गोयकार भाव भयणीक सपोर्ट करपा खातीर गोवा टॅक्सी ड्रायव्हर्स वेलफेअर बोर्ड व आम्ही नवीन बोर्ड फॉर्म करतले जेणेकरून टॅक्सी ड्रायव्हरांक हातूंतल्यान मदत जातली। अशा पद्धतीच्यो विविध योजना आम्ही गोय सरकारच्यो सातत्यात करपाच्यो असा। का तुझे हिंदी सोपयता मरे, हिंदी में करता हूँ हिंदी तू बोल। मैं मेरे सभी प्रेस मीडिया भाई बहन का मैं स्वागत करता हूँ, और आज के इस जो हमारा गोवा विधानसभा का प्रचार आज शाम में समाप्त हो रहा है, और इसके लिए मैं सबसे पहले आपका फिर से स्वागत करता हूँ। मेरे साथ में हमारे प्रदेश अध्यक्ष और भारतीय जनता पार्टी के सभी नेता यहाँ पे इस प्रेस कॉन्फ्रेंस में हैं। आज के कांग्रेस के MP मिस्टर फ्रांसिस सार्दिन और कांग्रेस के अपोजिशन लीडर मैं दिगंबर कामत, इन दोनों का निषेध करता हूँ। जिस तरह का वक्तव्य उन्होंने हमारे स्वर्गीय मनोहर जी पर्रिकर नेशनल लीडर स्टेट लीडर एक्स चीफ मिनिस्टर इनके ऊपर किया है, इसका मैं पूरे गोवा के लोगों की तरफ से, गोवा के सरकार की तरफ से और गोवा भारतीय जनता पार्टी की तरफ से
मैं निषेध करता हूं, क्योंकि गोवा के लोगों की भावना को उन्होंने दुख पहुंचाया है और इनका इस तरह से प्रचार करना उचित नहीं है। मुझे लगता है उनको फ्रस्ट्रेशन आया है कि कांग्रेस जीत के नहीं आ रही है। वही फ्रस्ट्रेशन मिस्टर दिगंबर कामत एंड मिस्टर फ्रांसिस सार्दिना वो इस तरह का स्टेटमेंट करके निकाल रहा है। पूरी गोवा की जनता इस तरह से उनको कभी माफ़ नहीं करेगी। सभी जनता को मालूम है मनोहर पर्रिकर जी का कॉन्ट्रीब्यूशन इन द डेवलपमेंट ऑफ द स्टेट ऑफ गोवा, मनोहर पर्रिकर जी का कॉन्ट्रीब्यूशन इन द नेशन के डिफेंस मिनिस्ट्री में। नेक्स्टली मैं सबको बताना चाहता हूँ, भारतीय जनता पार्टी के 10 साल के सरकार में हमें मनोहर पर्रिकर जी के आशीर्वाद से जो सरकार आगे आई उसका 3 साल मुझे नेतृत्व करने का मौका मेरे केंद्रीय नेतृत्व और राज्य नेतृत्व ने दिया। उसके भारतीय जनता पार्टी बी फॉर बेटरमेंट, जे फॉर जॉय एंड पी फॉर द प्रॉस्पेरिटी, मुझे मेरे एडमिनिस्ट्रेशन का ए बी सी डी के जानते वक्त ए इज़ फॉर द एडमिनिस्ट्रेशन, बी इज़ फॉर बूस्ट टू द डिफरेंट सेक्टर, सी इज़ फॉर द केयर एंड कंसर्न फॉर द पीपल, डी फॉर द डबल इंजिन डेवलपमेंट। एडमिनिस्ट्रेशन के बारे में कहते वक्त चाहे वो कोविड मैनेजमेंट हो, तावते साइक्लोन हो, फ्लड हो और द स्टॉपेज ऑफ टूरिज्म माइनिंग, इसके बारे में पूरी ट्रांसपेरेंसी लोगों के सामने हमने हमेशा के लिए रखी है। हमने स्वयंपूर्ण गोवा सरकार तुमचा द गवर्नमेंट एट यूर डोर स्टेप नो यूअर स्कीम, द गवर्नमेंट सर्विसेज ऑन ऑनलाइन, नेशनल यूथ पार्लियामेंट, नेशनल वुमन पार्लियामेंट, नेशनल पंचायत पार्लियामेंट, इवन दो इन वन ऑफ द बेस्ट फाइनेंशियल मैनेजमेंट वी डिड ड्यूरिंग द कोविड, इसी तरह से जो अच्छी एडमिनिस्ट्रेशन दिया है इसके बारे में लोग भी बात करते हैं। द सेकेंड विच इज बी फॉर द बूस्ट टू ऑल द सेक्टर्स, इस कोविड कार्यकाल में हमने माइनिंग कॉरपोरेशन फॉर्म किया टू रिस्टार्ट द माइनिंग और द माइनिंग डंप पॉलिसी की। सेकेंड KCC टू द एग्री डेयरी एंड फिश फार्मर्स एंड ऑल्सो वी हैव गिवन द 1.6 lakhs ऑफ रुपीज लोन विद इंटरेस्ट फ्री लोन फॉर द मिल्क फार्मर। DG गिफ्ट स्कीम विच इज़ अ 70% सब्सिडी फॉर द टेक्निकल एजुकेशन, 50% वेवर फॉर ऑल द हायर एजुकेशन कोर्सेज ड्यूरिंग द कोविड टाइम, द कोडिंग एंड रोबोटिक एजुकेशन इन स्कूल ऑलरेडी वी हैव स्टार्टेड फ्रॉम द लास्ट ईयर, मॉडल करियर सेंटर अंडर द विद द CII इन द लेबर एंड डेवलपमेंट डिपार्टमेंट, स्टार्टअप पॉलिसी विच इज 1.8 crore ग्रांट्स वी हैव गिवन फॉर द न्यू स्टार्टअप्स, अंडर द चीफ मिनिस्टर रोजगार योजना 222 crores ऑफ रुपीज वी हैव डिस्पर्स फॉर द 7500 पीपल टू स्टार्ट देयर ओन बिजनेस विद द लो रेट ऑफ इंटरेस्ट, स्वयंपूर्ण युवा इट इज मोर देन 1000 प्लस जॉब वी हैव गिवन इन द 60 प्राइवेट कंपनीज, हम बच्चों को जॉब दे सके, न्यू टूरिज्म पॉलिसी, टेलीकॉम पॉलिसी फॉर द मोबाइल टावर्स इन द स्टेट ऑफ गोवा ऑलरेडी वी हैव इंट्रोड्यूस, सी फॉर द केयर एंड कंसर्न फॉर द पीपल, हमने डिड नॉट स्टॉप द सिंगल वेलफेयर स्कीम या कौन सी भी सब्सिडी स्कीम इस कोविड कार्यकाल में हमने स्टॉप नहीं की, वो कंटिन्यूसली चालू रखा, द फ्लड रिलीफ फॉर द मोर देन 1 crore ऑफ रुपीज वी हैव गिवन फॉर द 301 पीपल, द 2 lakhs ऑफ रुपीज एक्स ग्रेशिया अमाउंट वी हैव गिवन फॉर द फैमिली मेंबर ऑफ द कोविड विक्टिम, रुपीज 5000 रुपीज वन टाइम कोविड रिलीफ स्कीम फॉर द मार्जिनल ट्रेडिशनल ऑक्यूपेशनल, वी आर ऑलरेडी इट इज अंडर द प्रोसेस, इट इज वेटिंग फॉर द परमिशन ऑफ द ECI, 16,000 लीटर्स ऑफ द वाटर फ्री पर मंथ वी हैव गिवन फॉर ऑल द हाउस होल्ड्स, 1.7 crore ऑफ रुपीज वर्थ एड्स एंड इक्विपमेंट्स वी हैव गिवन टू द 2,157 दिव्यांग पीपल इन द स्टेट ऑफ गोवा, वी हैव ऑर्गेनाइज्ड हेल्प फॉर ऑल कैंप इन द स्टेट ऑफ गोवा, we have organized the vision for all in the state of Goa, we have distributed the free spectacles and free operations for all the peoples,
वी हैव कवर्ड द 3 लाख फैमिलीज अंडर द दीनदयाल स्वास्थ्य सेवा योजना विच वी हैव गिवन द कार्ड इज ऑटो रिन्यूअल विद द फ्री ऑफ कॉस्ट विच फॉर द मेडिकल इंश्योरेंस विच कवर्स द 2.5 लाख टू 4 लाख ऑफ रुपीज. We have distributed the Graha Aadhar, 1.3 lakhs women get benefited for the 1,500 per month. We have distributed the Ladli Lakshmi, 73,000 girls have got the 1 lakhs of rupees. Dayanand Samajik Suraksha Yojana, 1.36 lakhs senior citizens, widows, disabled and single women gets 2,000 rupees per month. Next is the double engine government. डबल इंजन सरकार ने आज तक हमें डिफरेंट सेक्टर में मदद की है. उसमें फर्स्टली गोवा 60th ईयर सेलिब्रेशन करने के लिए द स्पेशल ग्रांट गिवन बाय द डबल इंजन सरकार विच इज़ द 300 करोड़ ऑफ रुपीस विच वी हैव यूटिलाइज्ड फॉर रूरल इंफ्रास्ट्रक्चर डेवलपमेंट. इवन वी हैव गिवन 50 लाख फॉर द ग्राम पंचायत, 1 करोड़ ऑफ रुपीज़ फॉर द म्युनिसिपालिटीज. इंडियाज फर्स्ट मरीटाइम क्लस्टर have established in the state of Goa. New electronic manufacturing cluster have already set up into the Tuvem. The 4 units had already started in the Tuvem cluster. Matsya Sampada Yojana, which is benefited by the state of Goa, almost 400 crores of rupees have sanctioned. 4-lane highways, it is in, for the PWD roads, in health sector, super speciality block, in a tourism sector, in everywhere there is a beach tourism for the tourism development, parking areas, changing room, toilets, these type of facilities have developed in all the coastal belt in each and every beach. Especially the Agwa Jail and Mayim tourism development with the help of double engine Sarkar. Okay. 150 intercity electrical buses have got from the Government of India. The PM Kisan, the 6,000 rupees have received by the 900 farmers. मुझे लगता है कि डबल इंजन सरकार ने आज तक इस तरह की बड़ी मदद गोवा सरकार को दी है जो 50 साल में नहीं हुआ था वो इस 8 साल में हम गोवा के लोगों को दे सके. मैं लास्टली कहते वक्त सिर्फ संकल्प पत्र के ऊपर जो हमारे 22 संकल्प हैं उसके ऊपर बात करते हुए कुछ ही संकल्प के ऊपर बात करूंगा. सबसे पहले कि द 3 LPG सिलेंडर्स वी हैव गिविंग द फ्री ऑफ कॉस्ट फॉर द हाउस होल्ड्स इन द स्टेट ऑफ गोवा. हाउसिंग फॉर ऑल, इसके अंतर्गत हम 2% रेट ऑफ इंटरेस्ट से हाउसिंग लोन गोवा के वुमन को दे रहा है. 4% रेट ऑफ इंटरेस्ट विथ फॉर द मेल्स. इसके सिवाय जो एलिजिबल है उनके लिए रेजिडेंशियल प्लॉट भी दिया जाएगा. इट इज एन वी हैविंग द मेकिंग टूरिज्म यूनिक पॉलिसी फॉर द होम स्टे इन द स्टेट ऑफ गोवा. माइनिंग कॉरपोरेशन टू रिस्टार्ट द माइनिंग, हमने माइनिंग कॉरपोरेशन ऑलरेडी फॉर्म किया है, डम को पॉलिसी ऑलरेडी फॉर्म की है, तो डेफिनेटली विद इन 6 मंथ्स वी आर स्टार्टिंग विद द माइनिंग कॉरपोरेशन इन द स्टेट ऑफ गोवा. स्पेशली फॉर द गोवा टैक्सी ड्राइवर्स वेलफेयर बोर्ड हम फॉर्म कर रहे हैं. इसके अंतर्गत उसके लिए फंड प्रोविजन भी 20 करोड़ का रखने वाले हैं और इसी के लिए जो टैक्सी ड्राइवर्स उसका चाहे इंश्योरेंस चाहे उनके टैक्स ये सब कुछ उनको सब्सिडी देने के लिए हमने गोवा टैक्सी ड्राइवर वेलफेयर बोर्ड हम तैयार कर रहे हैं. मुझे लगता है कि 22 में 22 संकल्प लोगों के सामने रखा है हमने. मेरे 3 साल के टेन्योर में जिस तरह से काम हमने किया है, मैं गोवा के सभी गोवा के लोगों को अपील करता हूँ फिर से एक बार भारतीय जनता पार्टी को चुन के देने के लिए आपका वोट कमल को दे दो और फिर से एक बार माननीय मोदी जी के नेतृत्व में डबल इंजन सरकार लाने के लिए आप सभी लोगों का हमें सहकार्य रहे, बस इतनी ही विनंती है.
आपने जो मुझे पूछा कि डेफिनेटली आपका कहना है कि आपको फर्स्ट बजट प्रिपेयर करना है, कोई चिंता नहीं है। बजट प्रिपेयर करते वक्त जो हमने मैनिफेस्टो में जो वादे किए हैं, क्योंकि हमारी सरकार आने वाली है, इसलिए हमने अवा के सवा वादे नहीं किया है। द फर्स्ट संकल्प इज द प्रोविजन फॉर द एलपीजी फ्री सिलेंडर हम देने वाले हैं, उसका बजटरी प्रोविजन हम उसमें डेफिनेटली करेंगे। जो स्टेट यानी प्रोविजन ऑफ द फंड्स जो स्टेट से होना चाहिए वो डेफिनेटली यहाँ से हो जाएगा, उतना मैनेज हम करेंगे डेफिनेटली। क्योंकि लास्ट 3 साल से मैं बजटरी प्रोविजन भी कर रहा हूँ, बजटरी मैनेजमेंट कर रहा हूँ, और जो प्रोविजन हमें केंद्र से सहायता चाहिए वो हमें केंद्र से सहायता हमेशा के लिए मिली है, इससे आगे भी मिलेगा। इस बार के केंद्रीय बजट में गोवा के लिए कोई नई योजना केंद्र ने घोषित नहीं की, क्योंकि हमारा इलेक्शन था। लेकिन डेफिनेटली मुझे लगता है कि इलेक्शन के बाद हम स्पेशली केंद्र सरकार को रिक्वेस्ट करेंगे, चाहे वो टूरिज्म के लिए हो, हमारे लिए नई योजना माननीय मोदी जी हमारी फाइनेंस मिनिस्टर डेफिनेटली प्रोविजन रखेंगे। आपने बात सही पूछी है। आपने जैसे कहा कि हमारा प्रोविजन है कि 2% रेट ऑफ इंटरेस्ट से हम होम लोन भी दे देंगे, और गोवन के लिए जो गोवा वासी है जो सालों से गोवा में रहते हैं उनके लिए घर देने के लिए देयर इज एन गवर्नमेंट की लैंड कुछ गांवों में भी है, कुछ शहर गांव इंटीरियर गांव में है, उसी लैंड के ऊपर हम प्लॉट बना के उनके लिए प्रोविजन कर सकते हैं। अदरवाइज वी विल एक्वायर द लैंड एंड वी कैन मेक द प्लॉट्स एंड वी कैन गिव देम विद अ चीपर रेट। मुझे लगता है वो पीएससी के रिपोर्ट के बारे में बात कर रहा है, क्योंकि वो रिपोर्ट तो असेंबली के पास होनी चाहिए। मुझे लगता है इट इज़ नॉट विद द गवर्नमेंट, दैट इज विद द दिगंबर कामत, दे असेंबली में पूछना चाहिए। हाँ, फाटल्या 3 वर्षाच्या कार्यकाळात कोविड असतले आणि या सगळ्या संकटातल्या 100% इन्फ्रास्ट्रक्चर जे पुराय जावपाक जाय आशिले, जे केंद्र सरकाराच्यान जेका डबल इंजीन सरकारचे सहकार्य आसा ते 100% पुराय जावपाक पावले ना। जसो मोपा इंटरनॅशनल एअरपोर्ट असतो, पेडणेच्यान काणकोणचा हायवे असतो, हे काम 100% पुराय करप हाज्या खातीर माझी प्रायोरिटी असतली। द सेकंड ह्युमन डेवलपमेंटाच्या बाबतीत वयता असताना आम्ही म्हणता की आम्ही अंत्योदय तत्वाचेर पावतले, आम्ही त्याची सुरुवात केल्या, जसे गोय स्वयंपूर्ण करपाची सुरुवात केल्या, ते आत्ताशे खंयतरी 20% झाला, ते 100% स्वयंपूर्ण करपा खातीर गोयकार आणि भाजपाक साथ दिवची। आम्ही 60 वर्षाच्या उपरांत गोय स्वयंपूर्ण करपाचो विचार सुरुवात केला, नक्कीच गोय स्वयंपूर्ण करतले। मैं सिर्फ राज ठाकरे को इतना ही बताऊंगा, मैं आदित्य ठाकरे को इतना ही बताऊंगा, जो कैंडिडेट उन्होंने रखा है ना उनके लिए यानी नोटा पे जो वोट गिरता है उससे ज्यादा वोट लेके वो गोवा में दिखाए। मेरे उनको शुभकामनाएं हैं, वो ज्यादा वोट लेके दिखाए। मैंने देखो मैंने पहले ही कहा, एमपी सारदीन और दिगंबर कामत दोनों का फ्रस्ट्रेशन दिख रहा है, कांग्रेस हार रही है। इसके ऊपर तो जो स्टेटमेंट करना था जो कर लिया है, अभी उसके ऊपर मुझे लगता है अभी हमें इलेक्शन जीतना है, इसीलिए मुझे लगता है जो मैंने कहा इससे मुझे गोवा के लोग इलेक्शन दिए। गायकार भूमिपुत्र बिल हे फक्त लोकांचो लोकभावनेचो कदर करून आम्ही ते बिल जे असा
हे त्यांना डिस्कार्ड केले असते. मी आजही सांगेन, आज भी मैं बताऊंगा कि अच्छी तरह से प्रचार कार्य भारतीय जनता पार्टी का गोवा में हुआ. हमारे नेशनल लीडर से लेके स्थानिक लीडर तक सभी प्रचार में कार्यरत रहे, 100% प्रचार कार्य में ऑल 40 कॉन्स्टिट्यूएंसीज. दिस बार कोई पीछे नहीं पड़ा, चाहे वो बाणावली कॉन्स्टिट्यूएंसी क्यों ना हो, वहाँ पे भी हमारे कार्यकर्ता जुड़ के रहे. तो डेफिनेटली गोवा के लोग इस बार सरकार बनाने के लिए भाजपा को वोट देंगे, न कोई एमएलए चुनने के लिए. इसीलिए मैं बता रहा हूँ कि पूरी मेजोरिटी के साथ हमें इस बार सरकार बनाने के लिए मिलेगा. एक म्हणजे तुम्ही जे ते विचारता, जो मनीस भारतीय जनता पार्टींना त्याच्यात ते प्रश्न किती विचारता तो डेफिनेटली उलयतलो. न्ही तुवें जर विरोधक न्ही रे, तो स्वतः निवडणूक लढयता त्यामुळे तो उलयतलोच. क्या क्या राहुल बजेट मैं सेपरेटली दे देता हूँ, इसमें मिक्स मत करो, मैं दे देता हूँ सेपरेटली दे देता हूँ. आई वेट फॉर इट. कांग्रेस और आप पहले कितनी ज्यादा डर चुके हैं, बीजेपी को अपने कैबिनेट के एफिडेविट करा रहे हैं, हर एक जगह प्रार्थना पूजन करा रहे हैं, तो इस नजरिए से क्या जो 2017 में बीजेपी ने दोहराया था, क्या वो फिर से ऐसा कुछ सिनेरियो बन रहा है? क्या 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 कैबिनेट ले रहे भैया? मैं आपको इतना ही बता रहा हूँ कि कांग्रेस और आम आदमी पार्टी को उनके कैंडिडेट के ऊपर भरोसा नहीं है. वो कभी भी किसी के साथ भाग जाएंगे, इसीलिए वो एफिडेविट ले रहे हैं, भगवान के सामने शपथ ले रहे हैं. हमें उनकी ज़रूरत नहीं है. जिस कांग्रेस पार्टी का उनके ऊपर विश्वास नहीं है तो लोग कैसे विश्वास रखेंगे? इसीलिए तो मैं कह रहा हूँ कि लोगों को उनके ऊपर भरोसा मत करो, भारतीय जनता पार्टी को वोट करो. आपकी बात सही है, हमारे खिलाफ सभी हैं, सभी लोग हमें ही टारगेट कर रहे हैं, स्पेशली फॉर द मी एंड माय गवर्नमेंट. तो मुझे लगता है कि डेफिनेटली हमने जितना मैंने हो या मेरे पार्टी ने हो उनको आंसर करना है, उतना आंसर किया है. उनके ऊपर कोई ठोस यानी सबूत नहीं था, उनके पास कोई ठोस बात करने के लिए बात नहीं थी, जो कि सभी उनके क्वेश्चन जो थे हमने आंसर किए हैं. और लोगों का भरोसा मेरे ऊपर, मेरे कैबिनेट कलीग के ऊपर, मेरे पार्टी के ऊपर, मेरे राष्ट्रीय नेता के ऊपर है. तो डेफिनेटली यहाँ के गोवा की जनता भारतीय जनता पार्टी को फिर से एक बार वोट देगी. माननीय अमित भाई शाह ने जो मैंने कहा माइनिंग कॉरपोरेशन और माइनिंग डंप पॉलिसी, वो उन्होंने एंडोर्स कर दिया है. उन्होंने कहा कि वो होने वाला ही है. ऑलरेडी हमारे मुख्यमंत्री ने जो स्टेप लिया है वो होने वाला है. ये बात हमारे होम मिनिस्टर साहब ने, क्योंकि वो खुद इस सब्जेक्ट को बहुत नज़दीक से देख रहा है. थैंक यू. राहुल गांधी जी को पता ही नहीं है पीछे 5 साल में माइनिंग के बारे में केस कहाँ चल रही थी, ये भी उनको पता नहीं है. और माइनिंग किस तरह से होता है वो भी पता नहीं है. वो कभी कभार आते हैं तो मुझे लगता है कौन से तो 5-स्टार होटल में रह के चले जाते हैं. चाहे वो कम से कम दिगंबर कामत को पूछते तो माइनिंग के बारे में उनको पता चलता था, क्योंकि ये सब मैस दिगंबर कामत ने ही करके रखा था. थैंक यू. चले थैंक यू.